या चॅनलवर तुम्हाला एम पी एस सीच्या परीक्षांसंदर्भात सर्व लेटेस्ट अपडेट्स लवकरात लवकर पाहायला मिळतील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन नक्की प्रेस करा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवेची जाहिरात असेल कंबाईन गट बची येणारी जाहिरात असेल दोन हजार बावीसची आणि इतर एम पी एस सीच्या कोणत्याही जाहिराती असतील येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा एकच आहेत की जाहिरातीमध्ये पदसंख्या जास्त यावी कारण आता आर टी सुद्धा अशी माहिती समोर येत आहे की दोन ते अडीच लाख पदे सरकारी पदे रिक्त आहेत त्यामुळे जाहिराती जास्तीत जास्त पदांच्या काढाव्यात पण त्याच्या उलटच होताना दिसत आहे सध्या तरी म्हणजे राज्यसेवेची जाहिरात आपण पाहिली तर बत्तीस संवर्ग आहेत तर फक्त आठ संवर्गासाठी एकशे एकसष्ट पदांची जाहिरात आलेली आहे बरोबर जी परीक्षा ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे आता ज्याचे दोन दिवसांमध्ये फॉर्म भरण्याचे अंतिम दिनांक संपून जाईल फॉर्म राहिले असतील भरायचे तर ते तेवढे लवकर भरून घ्या बरं का तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जागावाढीसंबंधी संबंधी विद्यार्थ्यांचे चाललेले प्रयत्न आणि या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाला यश येईल का नाही येईल याच्याबाबत आपण डिटेल माहिती पाहूया पण त्या अगोदर हे पहा तुम्हाला माहीतच आहे चालू घडामोडीच्या डेली व्हिडिओज आपण क्वालिटी कंटेंट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही जर पाहिले नसतील व्हिडिओ तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स व कमेंट बॉक्समध्ये अवेलेबल आहे दहा ते बारा मिनटाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये तुम्हाला जे महत्त्वाचे घटक वाटत आहेत परीक्षेला ते तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट डाऊन करा तसं आपण सगळे महत्त्वाचे घटकच व्हिडिओमध्ये घेत आहोत व्हिडिओ नक्की पाहून घ्या याचा तुम्हाला फायदा होईल आता ही बातमी पहा चला महसूलला जाग आणूया एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांची ट्विटरद्वारे मोहीम आता ही मोहीम का होती कशासाठी होती हे तुम्हाला कळालेलं आहे आत्तापर्यंत विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत पहा बत्तीस संवर्गांपैकी फक्त आठ संवर्गाच्या एकशे एकसष्ट जागांसाठी राज्यसेवा दोन हजार बावीसची जाहिरात आली तर वीस एकवीस आणि बावीस या वर्षात महसूल खात्यातील उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदांसाठी भरतीच नाही उमेदवारांचे राज्य सरकारमधील सर्वोच्च पद मिळवण्याचे स्वप्न धुळीस मिळालेले आहे या जाहिरातीमुळे आणि सध्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदार पदाच्या एकशे चोपन्न जागा रिक्त आहेत आणि महसूल विभाग महसूल मंत्री यांना कसलेही सोयीसूतूक नाही गेल्या एक महिन्यात महसूल मंत्र्यांकडून उमेदवारांच्या मागणीला काढीचाही प्रतिसाद मिळालेला नाही सामान्य प्रशासन विभागाने बारा एप्रिल दोन हजार बावीसच्या शासन आदेशानुसार शंभर टक्के पदभरतीला मान्यता असताना देखील त्यातील पन्नास टक्के भरतीलाच मान्यता दिलेली आहे आणि सामान्य प्रशासन विभागाने या पदांमध्ये त्रुटी काढून परत महसूल विभागाकडे पाठविल्या आता विद्यार्थी मित्रांनो इथे सकाळ वृत्तपत्रानेसुद्धा तुम्हाला सांगितले पहा एम पी एस सीतील पदभरती व परीक्षांमधील गोंधळाबाबत विद्यार्थी म्हणून आपल्या प्रतिक्रिया या एडिटर डॉट पुणे ॲट ई सकाळ डॉट कॉम या मेलवर तुम्ही पाठवू शकता पण आता यामधून काय होऊ शकतं तर शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट फिक्स आहे पहा विद्यार्थ्यांनी या दाखवलेल्या एकीसमोर सरकारला झुकावं लागेलच आणि अजून पुढे जाऊन जर विद्यार्थ्यांना एकी दाखवावी लागली तर विद्यार्थी दाखवतीलच त्यात काय प्रश्न नाही आहे पण यामध्ये आउटपुट काय येईल तर थोड्या का प्रमाणात होईना जागा वाढणारच आहेत एकशे एकसष्ट ॲड राहणार नाही त्यामध्ये जागा वाढतील क्लास वनच्यासुद्धा जागा ॲड केल्या जातील पण त्याला थोडा वेळ लागेल आणि लगेच जाहिरातीमध्ये जागा ॲड झाल्या नाही म्हणून तुम्ही विनिराश न होता तुमचा जो चाललेला अभ्यास आहे ना तो जास्तीत जास्त जोमाने करा आणि रिझल्ट तुमच्या हातात आणण्याचा प्रयत्न करा जागा वाढतील या पॉझिटिव्ह नोटवरती आपण हा व्हिडिओ थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व हो शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की प्रेस करा थँक्यू